गेल्या 4 वर्षापासून माझा हा शेवग्याचा बाग उभा आहे। याचं उत्पन्न मध्यम पद्धतीने मला मिळत गेलं, पण खर्च काही फिटत नव्हता। या वर्षी असं झालं की शेवग्याला बहार येतो, गळून जातो, आणि शेंगा झाडावरच अचानक पक्व होऊन त्याचा कलर बदलून तो तपकिरी होतो। तपकिरी आणि पोचट असल्यामुळं त्याला कोणताही भाव मिळत नाही। ज्या झाडाला 100-200 शेंगा येतात, त्या झाडाला अक्षरशः 2-5 शेंगा येतात। त्याच्यामुळं काय होतं, कोणताही खर्च पिटत नाही। याच्यातलं आंतरमशागतीचं काम असू किंवा छाटणीचं असू, याचा खर्च मला खूप होतो। सेंद्रिय व नैसर्गिक पद्धतीने जरी मी हा पिकवत असलो, परंतु मार्केटमध्ये गिराईकाला काहीही घेणं नाही। गिराईकाला जे स्वस्त असेल ते घेतो, त्याच्यामुळं त्या तुलनेतसुद्धा मला भाव मिळत नाही। जे काही शेवग्याचे गुणधर्म सांगितले जातात ते सगळे पुस्तकात मोठमोठ्या सक्सेस स्टोऱ्या शेवग्याच्या दाखवल्या जातात, पण प्रत्यक्ष केल्यावर तसं काहीही दिसून येत नाही। एखाद्यालाच भाव साधला जातो, मात्र आता कोणताही भाव नसल्यामुळं हा शेवगा बागावर मी कुऱ्हाड चालवतो आहे। आणि ही जागा मोकळी झाल्यावर मी याच्यामध्ये भाजीपाला रेग्युलर 4-5 प्रकारचे वाण घेऊन ज्याला मार्केट मिळेल ते आपल्या नशिबाने या पद्धतीने निर्णय घेतला आहे।